नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी भेटायला आला हे कोणाला तर माझा एक खास व्यक्ती, माझे गुरुबंधू। कोण आहेत तुम्हाला डायरेक्ट दावणार बघा तुम्ही, आणि देहवारा कसा आहे ती सुद्धा दावणार आहे तुम्हाला। तर बघून घ्या कोणाला भेटायला आलोय मी। नमस्कार। 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 गुरुवर्य विशाल भाऊ होळ उजनी यांना आज भेटायला आलोय मी। तर तुम्हाला देहावरा दाखवतोय विशाल भाऊंचा कसा आहे ते बघा। तुम्हाला असं डोळं दिसतील असा देहावरा आहे विशाल भाऊंचा, एकदम सुंदर अशा मूर्त्या ठेवून। आता तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो सगळं बघा। विशाल दादाजी तुमची ओळख करून देतो अगोदर। नमस्कार, मी विशाल राजे उजनीकर, हा आपला देहावर आहे। आमचे गुरुबंधू मनोज कसबे आज मला भेटायला आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आपला देवार आहे आपले विशाल दादा, सगळ्या देवांचा कार्यक्रम करतात दादा तुम्ही। कुठला अंबाबाई, येडा, लक्ष्मी आई, काळूबाई ह्या देवांचे आपण जन्मळा दादाचे कार्यक्रम खूप छान असतात, एकदम मस्त असे असतात। तर तुम्हाला दाखवतो मी दादाचं देवघर बघा। आता बघा दादांचा देवारा पूर्णपणे दाखवतोय, बघून घ्या आता। ही मूर्ती कशाची आहे? कोल्हापूर महालक्ष्मी। कोल्हापूर महालक्ष्मी। आणि हा मुकोटा? तुळजापूर। तुळजापूरवालीचा मुकोटा। ही इथं दाहुजी पाटील बघा कसं आकर्षक वाटतंय, भ्या वाटलं असं आहे का नाही सगळं? दाहुजी पाटलाचं रूप जसं आहे तसं। इथं काळूबाईची जुनी मूर्ती, काळूबाईची जुनी मूर्ती आहे। आणि इथं सातीजणी बहिणी आहे त्या। बघून घ्या इकडं जाळीतला मसुबा, ही येडेश्वर। ही येडेश्वर आहे बघा, किती मस्त मूर्ती आहे साहेबांची। हे आपलं खंडेराया आणि इकडं दादा हे कोण आहेत आई साहेब? ही तुळजाभवानीची मूर्ती बनवली बघा, हात माझा पोचत नाही इतकी उंच मूर्ती आहे बरं का। कशी साडी नेसवली असं कोणाला जमणार नाही असंच काम आहे। आणि ही मधली काळूबाईची मूर्ती बघा, काळूबाईची मूर्ती आहे। मूर्ती लय मोठी आहे, डबल माणूस बसेल एवढ्या मूर्ती आहेत त्यात सगळ्या। ही येडेश्वरी माता येडायची ही मूर्ती आहे। कशी वाटली प्रज्वल ही, हे समय बघा कशा आहे त्या, एक नंबर मस्त भारी। आणि दादाला पाहून लय भारी वाटलं, आनंद वाटला, लय दिवसातून भेट झाली।